हे गाइज, वेलकम बैक टू माय चैनल। गुड मॉर्निंग। सो आता आम्ही घरी चाललेलो आहोत यारे घ्यायला, सकाळचे 10 वाजले। लवकर चाललोय कारण की यांना भाड्याला जायचं आहे ना, म्हणून स्वतःला भेटू थोड्या वेळामध्ये। सो हे गाइज, घरी आलेली आहे मी। घरी आल्यानंतर माझा नेहमीच असतो, तुम्हाला माहिती तर आहे की पसारा असतो, तो सर्व पहिले आवरून घेतला, त्यानंतर मग मी जेवणाला लागली। मच्छी आणलेली घरून, पापाई मला मच्छी आणून दिलती, ते मी घेऊन आली आणि मम्मीने तुकड्या फ्राय पण दिलत्या आणि अशी मच्छी पण दिलती। तर मी आल्यावर पहिले रसा केला, म्हणजे कालवण केला, फ्राय केलेली मच्छी होतीच, त्यानंतर भाकऱ्या केल्या, भात केला आणि रुद्रला खिमटी भरवली। तर मी रुद्रला खिमटी लावलेली आहे, तर खिमटीमध्ये मी काय काय घेते ते तुम्हाला खास खिमटीचं असं व्लॉग बनवून दाखवेल तुम्हाला की मी खिमटीमध्ये काय काय घेतले ते, ठीक आहे? नाहीतर मग नाही असं जमलं तर तुम्हाला मी व्लॉगमध्येच सांगेल। तर त्याला खिमटी भरवली, कपडे वगैरे सर्व झाले मशीनला धुवून, ते टेरिसवर लावून आले, त्यानंतर मग कचरा लादी वगैरे सर्व माझं आवरलेलं आहे। आणि आज माझ्या बाबूला 4 महिने कंप्लीट झालेले आहेत, आजपासून रुद्राला 5वा महिना लागला आहे। रुद्र 1 मार्चला झाला आहे, तर त्याला आज 5वा महिना लागला आहे। सो मी खूप 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 खुश आहे आणि त्यासोबत माझ्या पप्पांचा बड्डे आहे। सो हॅपी बड्डे पप्पा, गॉड ब्लेस यू, माझं आयुष्य तुम्हाला लागो, गॉड ब्लेस यू, लव यू सो मच। आणि त्यानंतर माझ्या मामाच्या मुलीचा बड्डे आहे, चुलत मामाच्या मुलीचा, जुईलीचा। सो हॅपी बड्डे जुईली, गॉड ब्लेस यू सिस्टर। तर आज माझ्या बाबूचं मी ना एकादशीचं थीम ठेवलं आहे आणि शूट तसं करणार आहे। आज मी एकटीच आहे, ते असल्यावर छान शूट करतात, पण एकटी असल्यावर ना मला एवढं जमत नाही आहे, पण भाऊंना बोलवणार आहे मी खालून, ते असल्यावर मस्त शूट करतात ते। तर मी तुम्हाला दाखवते मी कसं हे केलं आहे। माझ्याकडे जेवढं होतं ना साहित्य तेवढ्यामध्ये मी हे केलं आणि केक आणला आहे त्याच्यासाठी। तो काही खाणार नाही, केक काय आम्हीच खाणार आहोत, पण केक आणला आहे 4 महिन्याचा। आणि मी इथे थीम केलं आहे ते तुम्हाला दाखवते, एकादशीचं केलं आहे कारण की आता आषाढी एकादशी येते, त्यामुळे एकादशीचं थीम केलं आहे। रुद्र झोपला आहे, रुद्राची तयारी करायला घेतली तर तो खूप रडायला लागला, त्यामुळे त्याला आता झोपवलं आहे। थोड्या वेळात त्याला उठवते आणि त्याला रेडी करते आणि मग शूट करून घेते मी, ठीक आहे? तर घरून आलेले आहे मी, एकटी एकटीच आहे, पुन्हा तेच चालू। आणि उद्या ना एखाद वेळे मी काम उठायला जाणार आहे गाईज, उद्या किंवा परवा, म्हणजे शनिवार आहे उद्या आणि परवा रविवार आहे, तर उद्याचं झालं आहे आमचं फिक्स। उद्या काम उठायला जायचं आहे माझ्या काकाच्या मुलीला बघायला, कारण की ती प्रेग्नंट आहे, त्याच्यामुळे तिला बघायला जायचं आहे। मी जेव्हा प्रेग्नंट होती ना, तर ताई मला काम उठ्यावरून, ताई भाऊ आणि ताईची छोटी मुलगी आराध्या मला खूप वेळा बघायला आले आहेत। मी तेव्हा दुकानातच असायचे ना, त्यामुळे सगळे मला ना माझे रिलेटिव्ह दुकानातच मला भेटायला यायची, तर त्यामुळे उद्या मी तिला भेटायला जाणार आहे। तर ताईचा सेकंड बेबी आहे, तर आता ताईला आता काही होऊ दे, आम्ही खुश आहोत सगळ्यामध्ये। ताईला पहिले मुलगी आहे, आता मुलगी झाली तर खूपच खुश होऊ, असं काहीच नाही आमच्या घरामध्ये की मुलगा पाहिजे किंवा मुलगी पाहिजे। आम्ही सर्व एकदम मुलाला पण तेवढंच प्रेम देतो आणि मुलीला पण तेवढंच प्रेम देतो, असं काहीच नाही। तर तुम्हाला दाखवते मी, ठीक आहे? आणि उद्या तुम्हाला जर मी गेली तर उद्याचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे। सो गाईज, बघू शकता मी असं थीम केलं आहे। तर पहिल्या महिन्यापासून मीच करते, हे काही इंटरेस्टिंग नाही तेवढे, कोणाच नाही, मीच हौशी आहे असा। घरामध्ये बघायला गेलो तर मीच हौशी आहे, मीच सर्व करत असे, मला सर्वांचं करायला खूप आवडतो। मग कोणाचा बड्डे असू दे, सासू सासऱ्यांची ॲनिव्हर्सरी काही असू दे, मी हौशी आहे, मला सर्व करायला आवडतो। सो तुम्हाला आता मी दाखवते, एक मिनट। सो गाईज, बघू शकता हे मी असं केलं आहे। आई ते केक आहे, सिंपल एकदम केलं आहे, घरामध्ये जे अवेलेबल होतं ना त्याच्यामध्येच मी केलं आहे। ही माझ्या गॅलरीतून मी डायरेक्ट तुळशी माता आणले, तुळसच डायरेक्ट घेऊन आले शूटसाठी। तेच डेकोरेशन कसं वाटलं, साधं सिम्पल, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रुद्राच्या पहिल्या महिन्यापासून मीच करत आले आहे, एक एवढे हौशी नाही आहेत, हौशी कोणच नाही आहे, त्यामुळे मला जसं जमते तसं मी करते। सो कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता मी रुद्राला तयार करायला चालले, माझा बाबू बघा हां कसं झोपलं दाखवते। आले, उठला माझे बाबू, उठला रुद्रा, हा बघा माझा गोटा गोटा टकलू, माझा टकलू, माझा मम्माचा टकलू, मम्माचा टकलू। सो गाईज, तो झोपेत आहे, तरी पण त्याला आता रेडी करते मी आणि मग हे करते।
तो खूप वैतागणार आहे. हे कपडे घालूनच तो देत नाही, त्याला आवडत नाही आहेत. आणि त्यावरती ना मी हा जॅकेट घालणार आहे त्याला, आणि वरती हा बघ हा जॅकेट घालणार आहे. हा ड्रेस निकिताने आणला होता, आणि ही टोपी माझ्या पप्पाही शिवांशूला आणि याला आणले. तर आता शूटला कामी येते. सो आता चला त्याचा शूट करून घेऊ आपण. गाईज बघू शकता माझ्या बाबूला कशा रेडी झाला आहे. तो आता खाली बघतोय खाली काय आहे म्हणून सगळं. लदू 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 बघा मम्माच्या लदू. तुम्हाला एकदा टोपी काढून दाखवते मी. वेट, ही बघा अँटिक हेअरस्टाईल. मला हेअरस्टाईल बघून याची खूप खूप हसायला येतोय. ही बघा अँटिक हेअरस्टाईल याची. माझ्या ऋतूची अँटिक हेअरस्टाईल. चला आता आम्ही शूट करून घेतो. ठीक आहे, शूट करून घेतो ना बापू आपण. चला या तुम्ही पण, बोल या तुम्ही पण. सो गाईज शूट झालेला आहे, आणि अचानक शूट करता करता माझा रुद्र रडायला लागला. काय माहिती का, आय थिंक घाबरला तो कशाला तरी. सो चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला खूप खूप प्रेम द्या, कारण की माझ्या रुद्राची व्हिडिओ आहे. कसं करते बघा आगाऊ. सो माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. हे गाईज आमच्या दीदीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघा गाईज किती पाणी आलंय, आणि ते बघा गटारातलं पाणी उडलं सुद्धा इकडे येतोय, आणि कचरा पण येतो त्याच्यातला. बघा पूर्ण गटार आहे ना तो इथे. माझा हात बघा, तर बघितलं आणि हा मी आहे. हॅलो बघा गाईज एक बंबूचा फुसका पडला माझ्या पाटलीवर. थोडासा चरप पण पडला. आणि बाबा हा पाणी फक्त पडशी येते बाबा आता मिळून येतात.